बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी होते आहे. 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात आहेत. 2015 साली झालेल्या पराभवाचा वचपा काढून कारखाना ताब्यात घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रचंड ताकद लावून प्रचारात उतरले आहेत. मागील 5 वर्षात कारखान्याच्या तांत्रिक बिघाडासह झालेल्या इतर नुकसानीवरती टीका करत कारखान्याची सत्ता पुन्हा एकदा आपल्या ताब्यात देण्याचं आवाहन अजित पवारांनी केलं आहे. तर या हंगामात दिलेल्या जादा ऊस दराच्या मुद्द्यावरून सभासदांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सत्ताधारी गटाकडून झालेला आहे. रोज कारखाना सुरू झाल्यापासून कधी 7,000, कधी 7,500, कधी 6,000, कधी 5,500 व्यवस्थितपणे जे रुटीन बसायला पाहिजे किंवा सातत्य टिकायला पाहिजे. क्रशिंगचं ते सातत्यही टिकत नाही. रिकव्हरीचा तर प्रचंड लॉस आहे. खूप मोठ्या प्रमाणावर साखर वाया जाते. मंत्रिमंडळ जरी फिरत असले तरी मंत्रिमंडळाचं इथं मतदान नाही. राज्याचा एवढा मोठा गाडा हाकायचं सोडून इथं किरकोळ गोष्टीसाठी छोट्या कारखान्याच्या इलेक्शनसाठी ते फिरत आहेत. ते तितकंसं संयुक्तित नाही आणि ते सभासद नसल्यामुळे त्यांनी फिरणं तितकंसं बरोबर नाही. आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेण्यासाठी थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी यांच्याकडे. जावेद, आपण पाहतोय माळेगाव साखर कारखान्याची आता निवडणूक तर पार पडलेली आहे, कोण बाजी मारणार याची उत्सुकता लागली आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीचं मतदान काल झाल्यानंतर आज बारामती शहरातल्या जयश्री गार्डन या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त दिलेला असून ही निवडणूक राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी चुरशीची केली आहे आणि या ठिकाणी त्यांनी तब्बल 4 सभा घेऊन मतदारांना आपल्या ताब्यामध्ये हा कारखाना यावा म्हणून त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्याचे कारण देखील असेच आहे, कारण हा कारखाना सध्या विरोधकांच्या ताब्यामध्ये असल्यामुळे तो आपल्या ताब्यात घ्यायचा त्याची मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी अजित पवारांनी त्याच्याकडे दृष्टिक्षेप टाकलेला आहे आणि त्यासाठी तो ते प्रयत्न करत आहेत. आज मतमोजणी आहे, नेमका निकाल कसा लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.